एकीकडे राज्य शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली आहे, मात्र तीच मदत दुसऱ्या हाताने परत घेण्याचं काम सुरू आहे। हा प्रश्न पडलाय कारण ऐन हंगामात महावितरण शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज वसुली करते आणि वीज बिल भरला नाही म्हणून सरसकट डीपी बंद केली जाते, त्यामुळे आधीच अतिवृष्टीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर रब्बीचं पीक कसं करायचं हे मोठं संकट निर्माण झाले। बघूयात माझाचा रिपोर्ट। मी सगळीकडे सांगतो, तेलंगणा सारखं राज्य नवीन आहे, 24 तास मोफत वीज देतात, त्यांना मोफत वीज देता येते, या सरकारला का देता येत नाही? किमान अडचणीच्या काळात तरी वीज तोडू नका। हे आहेत सत्तेत नसतानाचे अजित पवार, आणि आता त्याच अजित पवारांचं सरकार सक्तीची वीज बिल वसुली करत सुटलं। आधीच अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला शेतकरी वीज बिलाचे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न विचारतो। घाणेगाव मध्ये 7 डीपी बंद आहे आणि पूर्ण पीक हे शेतकऱ्याचं पाण्यामुळं खराब झालेलं आहे, आणि आता रब्बीचं पीक घ्यायचं त्यांना, तर रब्बीचं पीक घेण्यासाठी या शासनाने डीपी बंद केलेले आहे। आता त्यांनी 500 ची मोटर आहे, त्याला 50,000, 60,000, 1,00,000 अशी बिलं काढलेली, आणि शेतकऱ्याकडे एवढे पैसे नाही भरायला, त्याचे दुकानदाराचे पैसे द्यायला शेतकरी परिषदेने आज हे शेतकरी आमर आत्महत्याच्या उमर ठर बसलेलं आहे। गंगापूरच्या उमेश गायकींची 3 एकर शेती आहे, शेतात हरभरा आहे, पाणीही आहे, पण वीज कापल्यानं त्याच्या मेहनतीवर पाणी फिरतंय। ते म्हणतात कमीत कमी 8-10 हजार रुपये भरा म्हणते, तर आमचे कापूस नाही झाला, मागच्या वर्षी पण नाही झाला काहीच, ज्यादा पाऊस झाल्यामुळं पैसे 12 चे कुठून चाला बाप, कापूस झाला असता थोडेफार पैसे भरले असते, तर ते पैसेच नाही, ब्याचे पण पैसे नाही झाले व खाताचे पण पैसे नाही झाले, 12 चे कुठून आम्ही। शेतकरी संतराम गायकींनी तर वीज बिल भरलंही, पण तोडलेली वीज जोडायला आता महावितरणला वेळ नाही। मला वरून अनुदान आलं 6,000 रुपये फक्त, मी लाईट बिल भरलं 15,000, एकूण जमा करून पैसे आणले, लाईट बिल भरलं, ते सांगता हे बाकी लोकांना लाईट बिल भरलं तरच चालू करून, नाही तर सध्या चालू करणार नाही, माझी गोबू वळू लागली पाणी वाचून। आता महावितरण काय म्हणतंय तेही ऐका। मागील सप्टेंबरपासून म्हणजे सप्टेंबर 20 पासूनची आत्तापर्यंतची जी करंट बिल आहेत, कारण पूर्ण एरियर्स रिकवर एका टप्प्यात रिकवर होणं हे काही अवघड दिसतंय सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्यामुळं करंट बिलं तरी भरावीत असा निर्णय यापूर्वी झाला होता, परंतु मराठवाड्यातील जर सध्याची परिस्थिती बघितली आणि लोकांची मागणी जर लक्षात घेतली तर त्याच्यावरून आम्ही हा थोडासा निर्णय वरिष्ठांच्या मान्यतेने असा घेतलेला आहे की एप्रिलनंतरची जी काही 2 बिलं आहेत, ती 2 बिलं जरी आपण भरलीत तरीसुद्धा आम्ही आपला पुरवठा सुरळीत करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे। याच मुद्द्यावरून आता आमदार प्रशांत बंब आंदोलन छेडणार आहे। हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी हे खातं खेळत आहे, मी यांना इशारा देतो त्यांनी 2 दिवसाच्या आत ठिकाण्यावर यावं, आणि शेतकरी स्वतःहून पुढे येऊन जेव्हा तुम्हाला पैसे भरतोय, इतक्या दुष्काळामध्ये सरकारने त्याला मदत म्हणून 10,000 रुपये 100 रुपये गुंठा त्यांनी मदत जाहीर केली आहे एकीकडं, आणि दुसरीकडं तुम्ही जर असे जुलमी राजवटप्रमाणे काम कराल तर हे काही उचित नाही, आणि म्हणून त्यांनी त्वरित 2 दिवसात निर्णय घ्यावा, नसता सोमवारी मी हजारो शेतकऱ्यांसमवेत या ठिकाणी या कार्यालयावर मोर्चा आणणार आहे, पुढील सर्वस्व जबाबदारी या कार्यालयाची आणि शासनाची असेल। या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला, मात्र एकच आशा होती की विहिरी डबडबलेल्या आहेत, खरीपाचं पीक येईल आणि रब्बीमध्ये झालेलं नुकसान भरून काढता येईल। त्या आशेनं शेतकऱ्यांनी रानं तयार केली, पेरायला बी बियाणं आणलं, मात्र पेरायच्या वेळेसच महावितरणनी लाईट कट केली आणि सक्तीची वसुली सुरू केली। आता अशा काळात महावितरणची सक्तीची वसुली म्हणजे शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे। कधी काळी शेतकऱ्यांना मदत करणारे आत्तापर्यंत अतिवृष्टीचे सर्वाधिक मदत करणारं सरकार आता या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी आत्ता या संकटाच्या काळात उभं राहणार आहे का, हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे।
कॅमेरामन धनंजय दारुंटे सह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.